ऑफिस सुटल्यावर घरी निघालो. खूप भूक लागली होती पण घरी कोणीही नव्हते. रस्त्यात पाणीपुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापलीकडे काही हातात नव्हते. पाणीपुरीवाल्याच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव आणि हसरा चेहरा. वय वर्ष साधारण 65 ते 70 असावे. आजोबा मस्त पाणीपुरीच्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोंडात कोंबत होते. माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो व एकामागोमाग एक 5 पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुरा खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता. बाबूजी प्लेट देता हो, बराबर से खाओ ना. आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले. एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते म्हणून अजून एक पाणीपुरीची प्लेट सुरू केली. आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते. अहो आजोबा नीट घेऊन खा की, मी म्हणालो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे. तेवढ्यात मागून एक माणूस स्कूटीवर आला. अगं काळजी करू नकोस, बाबा सापडले. कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, 40 असावा आणि त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता. त्याने गाडी बाजूला घेऊन स्टँडला लावली. काय बाबा, आज पाणीपुरी का खायची का अजून? त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले. हे आजोबा कोण आहेत तुमचे? मी विचारले. वडील आहेत माझे. तसे मी पुढचा प्रश्न विचारला. त्यांना काही त्रास आहे का? हो, त्यांना अल्झायमर आहे. अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता. मग हे आजोबा असे कुठेही जातात का? हो, आत्ताच बघा ना, 5 चालत आलेत. मी शॉकच झालो. अहो मग तुम्ही यांना शोधता कसे? मी विचारले. आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात GPS ट्रॅकर आहे. त्याच्या सहाय्याने शोधतो यांना मी. असे वारंवार होत असेल ना? मी आश्चर्याने विचारले. तसे तो माणूस मितहास्य करून म्हणाला. हो, महिन्याला 1-2 वेळेस. काळजी घ्या आजोबांची. बाप रे, काय हा वैताग, मी त्यांना म्हणालो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला. बाबाही मला लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे. यात्रेत हरवलो तर शोधायचे. त्यात काय एवढं? त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसवले आणि निघून गेला. खूप काही शिकण्यासारखं होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही. उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो. खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं?